तर आपण पाहतोय खासदार संभाजीराजेंच्या अमर उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंच्या मनधरणीचे प्रयत्न केले जातात. याचवेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना नेत्यांनी संभाजीराजेंच्या आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली. महापौर किशोरी पेडणेकरांसह खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाईंनी संभाजीराजेंची भेट घेतली आहे. दरम्यान शिवसेना नेते उपोषणस्थळी पोहोचतात आझाद मैदानावरील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि गोंधळ घातला. अखेर संभाजीराजेंनी स्वतः उभं राहून या कार्यकर्त्यांना शांत केलं. तर मराठा कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मला असं वाटतं की या राजकीय विषय होईल, मला आता बोलायचं नाही या विषयावर. आम्ही राजकारण म्हणून आलेलो नाही. अन्याय तिथं शिवसेना, हा आमचा संस्कार आहे. त्यांच्या संदर्भात अन्याय आहे, त्याच्याला वाचा फोडणं हे आमचं काम आहे. आणि ते तोंड देखले पडा नाही, आलोय ते मनापासून आलोय आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी. बाकी या विषयावर कोणीच आलेलं नव्हतं कालपासून, काल उपोषणाला बसलेले. मी आम्ही मुंबईतच नव्हतो, आम्ही सगळेजण सध्या प्रचारात आता आलो थेट पुढे जाणार आदरणीय उद्धवजींच्या नजरेस आणणार आणि ताबडतोब प्रश्न सोडवणार.